नमस्कार मित्रांनो, मी रोहित माझ्या गोरेगा रोहित यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. काय मग मंडळी, कशी आहेत सर्व? ठीक आहेत ना? तर मित्रांनो, आज सकाळी अंजली गेली होती मलाडला, मलाड फिश मार्केटला. ॲक्च्युली डोंगरावरती तर तुम्हाला मी दाखवलं आहे, बाबांनी भाजी लावले आहेत, कारली दुधी वगैरे. तर कारली होलसेलमध्ये विकण्यासाठी अंजली मलाडला गेली होती, तर मग ते फिश मार्केट आहे. तर मलाड फिश मार्केट हा मलाड स्टेशनच्या बाजूलाच आहे आणि नुसतंच आता एक 10-15 दिवस झाले की बोटी आता सुरू झाल्यात दर्यामध्ये जाण्यासाठी, मासेमारी करण्यासाठी. तर त्यासाठी मासे काय मस्त भेटत आहेत, पण श्रावण महिना असल्यामुळे मच्छी खूप स्वस्त भेटते. तर त्यासाठी अंजली गेली होती, अंजनी पण 250-300 मच्छी घेऊन आली होती, मुशी आणि पॉपलेट. तर मच्छी पण मस्त ताजी होती, तर मी तुम्हाला दाखवतो सकाळच्या वेळेस. आणि यावेळेस या महिन्यामध्ये तुम्हाला मच्छी अगर पाहिजे असेल तर स्वस्त भेटेल, पण नेक्स्ट मंथमध्ये श्रावण संपल्यानंतर अगर तुम्ही मच्छी घेण्यासाठी गेलात ना, तर तीच मच्छी तुम्हाला डबल टेबल भावामध्ये भेटेल. मी दाखवतो तुम्हाला. आणि मच्छी पण मस्त ताज्या ताज्या आहेत. आणि ॲक्च्युली मच्छी विकण्यासाठी गोराई, मनोरी किंवा मडचे हे सर्व जातात तिकडे मलाडला होलसेलमध्ये विकण्यासाठी. उतर बाई फोटो. झालं ना इथलं पैसे बघितला काय मस्त ताजी मच्छी होती. आणि फिश मार्केटला काय तुम्हाला जायचं असेल ना, तर सकाळच्या वेळेस गेलेत ना, तर तुम्हाला मस्त थोडी स्वस्ती पण मच्छी भेटेल आणि मस्त ताजी पण मच्छी असते. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ फिश मार्केटचा, मलाड फिश मार्केटचा, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि अंजलीने पण मच्छी पापलेट आणि मुशी घेऊन आलं आहे, तर त्याचा आता मी मुशीचा खिमा बनवणार आहे. तर कशाप्रकारे खिमा बनवणार आहे तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि गोरेगा रोहित चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा लवकरच भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.